राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे, हैदराबाद एन्काउंटरवर ते काय मत व्यक्त करतात, जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे जी आपल्या सोबत आहेत, तटकरे साहेब, जी घटना घडलेली आहे, एन्काउंटर झालेला आहे, पहिली प्रतिक्रिया काय मला सांगा. कारण जनतेतून याला पाठिंबा मिळतोय, जे झालं ते योग्य झालं असं म्हटलं जाते, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेच्या पातळीवर कितपत हे एक नक्की आहे की आज ही प्रवृत्ती ज्या पद्धतीने बळावते त्या प्रवृत्तीला एक धाक जरब पोलीस नावाच्या कायदा नावाच्या यंत्रणेची जी बसणं आवश्यक होतं ती आज एक करण्याचा त्यानिमित्ताने हे घटना झाल्यासारखं पाहायला मिळत आहे. खरं आहे की शेवटी कायदा त्याच्यातून मग न्यायालय आणि मग त्यांना त्याच्यातला हक्क हा भाग दुसरा राहू शकतो, परंतु आज एकंदरीत ज्या वेळेला देशामध्ये ती घटना घडली, उन्हावाची घटना काल घडली, या घटना जर का अशा वारंवार जर काही ठिकठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये घडायला लागल्या तर अशा नराधम प्रवृत्तींना एक वचक त्या ठिकाणी बसणं आवश्यक होतं असं एक सामान्य नागरिक म्हणून मला वाटतं. 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न अनेक वेळेला निर्माण झालेच, पण त्याचबरोबर महिलांच्यावरती अन्याय आणि अत्याचाराची सुद्धा घटना त्या ठिकाणी घडल्या. कोपर्टीसारख्या एका घटनेनंतर संबंध महाराष्ट्र हादरला, पण तरीसुद्धा अशा घटना दुर्दैवाने अनेक वेळेला वारंवार घडतात. मला असं वाटतं की त्यावेळेला भारत सरकारने केलेल्या योजनेच्या वतीमध्ये राज्य सरकारने पावलं उचलण्याची आवश्यकता होती. मला तपशीलवार माहीत नाही की खरोखरच त्या बाबतीमध्ये त्यांनी खर्च केला आहे की नाही. खर्च नसेल केला तर ते अत्यंत चुकीचं ठरू शकेल, कारण शेवटी महिलांना आणि महिलांच्यासाठी सुरक्षेसाठी केल्या गेलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी इतर कुठल्याही योजनांपेक्षा करणं लोककल्याणकारी राज्याचं ते कर्तव्य ठरतं. बिलकुल, लोककल्याणकारी राज्याचं ते कर्तव्य आहे आणि त्यामुळेच राष्ट्रवादीची भूमिका आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.